जूनी बस्ती तिगोरी में दहनघाट रोड के करीब कई सालों से रोड के बीच मौजूद खुले कुएं को पूर्व नगर सेवक किशोर कुमेरिया द्वारा बंद किया गया। जानकारी के मुताबिक चामर चौक से तिगोरी दहनघाट रोड के बीच यह कुआं सालों से यूं ही खुला पड़ा था, जिसके चलते स्थानीय लोगों को काफी परेशानी और जान के जोखिम के बीच इस रास्ते से होकर गुजरना पड़ता था। एक बार लोगों द्वारा इसकी शिकायत नगर सेवक और प्रशासन से की गई, पर प्रशासन ने उन्हें रोड का काम किए जाने पर कुएं को बंद करने का हवाला देकर अब तक कोई भी कार्य नहीं किया था। खुले कुएं से खतरे को देखते हुए आज पूर्व नगर सेवक किशोर कुमेरिया ने खुद ही इस कुएं को भरने का कार्य किया। दिगोरी जुनी वस्ती दिगोरी दहनघाट रोड आणि योगेश्वर नगर याच्या मधातला हा रस्ता आहे आणि मुख्य रस्ता याच्यामध्ये ही विहीर जी आहे मुख्य वाहतुकीस अडथळा निर्माण करत होती, अपघात होत होते आणि ही जी विहीर आहे अतिशय जुनी विहीर आहे त्याच्यामुळे ही रस्त्यात आली तरी बुजत नव्हती, परंतु इथे स्थानिक लोकांची मागणी होती की हे रस्त्याला अडथळा होत असल्यामुळे हे विहीर बुजवण्यात यावी अशा अनेक वर्षापासून मागणी होती आणि या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेचा बोर्ड देखील लागला आहे की हे पाणी उपयोगाचं नाही, नागरिकांनी याचा उपयोग करू नये, म्हणजे दूषित पाणी होतं, गटरचं पाणी या विहिरीला लागलं होतं आणि त्यामुळे ही विहीर बिनकामाची होती आणि रस्त्याला अडथळा होता, त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार ही विहीर बुजवण्यात आली आणि रस्त्याचा मार्ग मोकळा करून नागरिकांसाठी देण्यात आला। आज हे काम संपूर्ण नागरिकांच्या सहकार्याने या ठिकाणी करण्यात आलेला। ब्युरो रिपोर्ट, BCN न्यूज।